नमस्कार, वी आर मोर सोल्यूशन्स प्राइवेट लिमिटेड या आपल्या कंपनीमध्ये आज आपण एक नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस करत आहे, ज्याचं नाव आहे कॅलिक्युअर। कॅलिक्युअर हे नावानुसारच कॅलिक्युअर आहे, की कॅली मीन्स कॅलिक्युलस म्हणजे किडनी स्टोन, आणि क्युअर इन द मीन्स क्युअरस म्हणजे ट्रीटमेंट किंवा रिलीव्ह। तर आता कॅलिक्युअर हा जो प्रोडक्ट आहे हा ॲक्च्युली टॅबलेट फॉर्ममध्ये आणलेला आहे, आणि आता आपल्याला ह्या संदर्भात एक नॉलेज असं घ्यायचं आहे की ॲक्च्युली किडनी स्टोन आहे काय, किती प्रकारचे असतात, आणि त्याच्यासाठी कॅलिक्युअर कुठल्या फॉर्म्युलेशन्समध्ये आणलेला आहे, त्याच्यामध्ये कुठले घटक आहेत, आणि याचा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये गेल्यानंतर काय मेकॅनिझमनी काम करतं हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, ठीक आहे। तर कॅलिक्युलस म्हणजे किडनी स्टोन जे आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झालेट, स्टिरेट, कॅल्शियम फॉस्फेट असे युरिक ॲसिड या पद्धतीचे किडनी स्टोन तयार होत असतात। दुसरी गोष्ट, किडनी स्टोन हे होतात कशामुळे हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे। एक तर आहे की क्षाराचं प्रमाण, हे पाणी आपण पितो त्याच्यामध्ये असलेलं क्षाराचं प्रमाण, फिल्ट्रेशन किंवा किडनी हॅबिट किंवा आपण जो आहार घेतो त्याच्यातून इंटेक झालेलं काही कॅल्शियम वगैरे असेल, एक्स्ट्रा कॅल्शियम असेल, तर ह्या अशा अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यामुळे किडनी स्टोन होतो। तर किडनी स्टोन होणं, तो किती साईजमध्ये असणं, तो कुठल्या पोझिशनमध्ये असणं, ह्याच्यावरती पेन किंवा ऑपरेशन किंवा काय ह्या बाकीच्या सर्व गोष्टी ठरल्या जातात। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता आपल्याला किडनी स्टोनचे कुठले कुठले प्रकार आहेत, ह्यापेक्षा ते प्रकार जे ज्या पद्धतीचा तो किडनी स्टोन झालेला आहे हा कुठल्या प्रकारे बाहेर पडू शकतो हे आपण समजून घेऊया। त्याआधी इन्ग्रेडियंट्स आपण काय काय वापरलेले आहेत हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे। आता आपण कॅलिक्युअरमध्ये जनरली वरुणा, गोखरू, ठीक आहे, अशा प्रकारचे हर्ब्स वापरलेले आहेत, की जे हर्ब्स आय थिंक की युरिन फ्लो वाढवण्यासाठी जास्त मदत करतात आणि डिझोल्युशनमध्ये सुद्धा चांगली मदत करतात। की ज्या पद्धतीनं गोखरू, वरुणा, दारू हळदी, तर दारू हळदी हा काय अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल आहे, हा वापरण्यामागचं कारण असे की कधी कधी युरिन इन्फेक्शन असतं, म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे, तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये आपल्याला ॲलोपॅथिक ट्रीटमेंट इज बेटर, कारण की आपल्याला माहिती असतं की चलो त्याच्यामध्ये फिवर येतो किंवा अदर इन्फेक्शन, ते अजून किडनीपर्यंत जाऊन काय बाकीचे होऊ नयेत, पण युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन बसू नये ह्याच्यासाठी सुद्धा कॅलिक्युअर फार महत्वाचा आहे, किंवा बसल्यानंतर सुद्धा तो उपयोगाचा आहे। तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता युरिन स्टोन डिझॉल्व्ह होणं आणि त्याला फोर्सफुली बाहेर काढणं हे दोन मेकॅनिझमनी कॅलिक्युअर काम करतो। आता कॅलिक्युअर हा ऍक्च्युली कशा पद्धतीनं स्टोन ब्रेकिंग मध्ये काम करतो, तर आता कॅलिक्युअरला जे आपण कुरडू बीज म्हणतो, तर कुरडू बीज हे एक असं बीज आहे की जे आयुर्वेदामध्ये फक्त किडनी स्टोन ब्रेकिंगसाठी वापरलं, ह्याच्याबद्दल बरेच सायंटिफिक आर्टिकल सुद्धा पब्लिश झालेले आहेत, की ज्या आर्टिकल्समध्ये डायरेक्टली प्रूव्हन आहे की कुरडू बीज हा जो आहे हा कुठल्याही प्रकारचा किडनी स्टोन हा ब्रेक करण्यामध्ये जास्त पॉवरफुल इन्ग्रेडियंट म्हणून ऍक्ट होतो। तर अशा पद्धतीनं ही जी कॅलिक्युअर ही टॅबलेट आहे, ही टॅबलेट युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा किडनी स्टोन डिझोल्युशन आणि किडनी स्टोन म्हणजे विरघळून त्यांना बाहेर काढण्यासाठी फार उपयोगी आहे। तर हा जो कॅलिक्युअर प्रोडक्ट आहे तो किडनी स्टोन मध्ये होणारे पेन्स, म्हणजे बॉडी पेन्स सुद्धा होतात त्याच्यामध्ये, कधी कधी ओमेटिंग सुद्धा होतं, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप छान उपयुक्त आणि खूप चांगलं कार्य करतो। तर असा प्रोडक्ट आपण जेवढे किडनी स्टोनचे पेशंट्स आपल्या अवतीभोवती असतील किंवा आपल्या संपर्कामध्ये असतील त्यांना चांगलेच जास्तीत जास्त प्रमोट करून चांगले चांगले रिझल्ट मिळतील या पद्धतीनं कॅलिक्युअर आपण प्रमोट करावं। ह्याची घेण्याची पद्धत काय, कारण की ठीक आहे आता हे आपल्याला प्रोडक्ट इन्फॉर्मेशन काय आली पण हा घ्यायचा कसा, तर सकाळी अनुशापोटी एक टॅबलेट, थोडस कोमट पाणी असलं तरी चालेल, आणि रात्री झोपताना जेवल्यानंतर एक टॅबलेट, अशा प्रकारे हे 1.5 महिन्याचा जो कोर्स आहे तो पहिल्यांदा कम्प्लीट करायचा, म्हणजे कमीत कमी 1.5 ते 2 महिने ह्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट मिळतात। कधी कधी असं होतं की पहिल्या 5 ते 7 दिवसामध्ये सुद्धा स्टोन पडून जातात, पण काही केसेसमध्ये स्टोनचं स्ट्रक्चर वेगळं असतं, मग त्या केसेसमध्ये थोडासा वेळही लागू शकतो। काही केसेसमध्ये असं असतं की अनडिझॉल्व्ह स्टोन असतात जे किडनीमध्ये पूर्णपणे अडकून पडलेले असतात, तर अशा परिस्थितीनुसार तो कॅलिक्युअर हा प्रोडक्ट प्रत्येक पेशंटला फायदेशीर आहे। तर हा प्रोडक्ट सगळ्यांनी यूज करावा, कारण युअर मोर सोल्युशन्स यांनी या प्रोडक्ट बद्दल आपण एक सेपरेट फॉर्म्युलेशन डिझाईन केलं, की जे फॉर्म्युलेशन वेल टेस्टेड आहे आणि वेल ट्रस्टेड आहे। सो
तुम्हाला नक्कीच या प्रोडक्ट बद्दल माहिती समजली असेल, तर हा प्रोडक्ट जास्तीत जास्त आपण किडनी स्टोन पेशंट मध्ये देण्यास सुरुवात करूया. थँक्यू.